Hello everyone, welcome back our favorite YouTube channel Mauli Classes Case. Today we are going to learn new chapter, and this chapter name is health and diseases, means arogya va rog. First of all, students, can you recall, thode atva, have you ever taken the leave from a school due to sickness? Yes. आजारपणामुळे तुम्ही कधी शाळेतून सुट्टी घेतली आहे का? येस, आपण सुट्टी घेतलेली आहे. बिकॉज वी आर फिजिकली ऑर मेंटली डिस्टर्बड, वी कॅन नॉट वर्क प्रॉपरली, दॅट इज वाय एव्हर टेकन द लीव फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस. हो, आपण आजारपणामुळे शाळेतून सुट्टी घेतली आहे कारण आपण त्यावेळेस शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब झालेलो असतो. देन सेकंड क्वेश्चन, व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली वेन वी बिकम सिक, आजारी आपण ज्यावेळेस पडतो त्यावेळेस नेमकं काय होतं? तर वी कॅन नॉट वर्क फिजिकली ऑर मेंटली अवर बॉडी ऑर्गन्स बिकम अ वीक. आपण आजारी असल्यानंतर आपण शारीरिक आणि मेंटली व्यवस्थितपणे काम करू शकत नाही. देन थर्ड क्वेश्चन इज, समटाईम वी फील गुड इवन विदाऊट टेकिंग एनी मेडिसिन्स, अँड समटाईम्स वी नॉट वी नीड टू अ कन्सल्ट डॉक्टर अँड टेक अ रेग्युलर मेडिसिन्स इन सिकनेस, वाय इज इट सो? आजारी पडल्यानंतर कधीकधी औषध उपचार न घेताही आपणास काही काळानंतर बरे वाटायला लागते, तर कधीकधी डॉक्टरकडे जाऊन औषध उपचार घ्यावा लागतो, असे का होते? We feel good without taking medicines, that time we are physically fit, and when we are unfit, that time take a regular medicines. Then next point is health. Health means arogya. What is meant by health? Health is a state of complete physical, mental and social well-beingness, and lot merrily. The absence of any diseases means रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय. देन नेक्स्ट स्टुडंट, वॉट इज डिसीज? रोग म्हणजे काय? तर कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजिओलॉजिकल ऑर सायकोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज डिसीजेस. इच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्टम्स. या ठिकाणी ज्यावेळेस शरीर क्रियात्मक फिजिओलॉजिकल निवड आलेला आहे, म्हणजे शरीर क्रियात्मक, आणि देन नेक्स्ट या ठिकाणी निवड आलेला आहे सायकोलॉजिकल, मीन्स मानसशास्त्रीयरित्या ज्यावेळेस शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय. शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय. देन स्टुडंट, ईच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्टम्स. सिम्टम्स म्हणजे या ठिकाणी लक्षणं. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक रोगाची विशिष्ट लक्षणे असतात. देन नेक्स्ट पॉईंट इज टाईप्स ऑफ डिसीजेस, मीन्स रोगाचे प्रकार. यामध्ये वी मस्ट हॅव अ हिअर द नेम्स ऑफ व्हेरियस डिसीजेस लाईक डायबिटीज, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रोम, देन हार्ट डिसीजेस एक्सेट्रा. रिझन्स अँड सिम्टम्स ऑफ ऑल दीज डिसीजेस आर डिफरंट टू अ ब्रिंग कोऑर्डिनेशन इन अ स्पेसिफिक स्टडी ऑफ डिसीजेस. डिसीजेस आर क्लासिफाईड ॲज अ फॉलोज. मग तुम्ही मधुमेह मीन्स डायबिटीज, कॉमन कोल्ड मीन्स सर्दी, देन अस्थमा म्हणजे दमा, डाऊन सिंड्रोम्स म्हणजे डाऊन संलक्षण किंवा संलक्षण असं आपण त्याला म्हणतो. देन हार्ट डिसीजेस मीन्स हृदयविकार. अशा विविध रोगांची नावे तुम्ही ऐकली असतील. या सर्व रोगांची कारणे, लक्षणं वेगवेगळी आहेत. विविध रोगांचे वर्गीकरण तुम्हाला या ठिकाणी खाली दिलेले आहे. याच्यामध्ये टाईप्स ऑफ डिसीजेस मीन्स रोगांचे प्रकार. याच्यामध्ये दोन प्रमुख प्रकार पडतात, एक अकॉर्डिंग टू ड्युरेशन अँड अकॉर्डिंग टू रिझन्स, मीन्स कालावधीनुसार, आणि दुसरं कारणानुसार. अशा प्रकारे रोगाचे दोन प्रकार आहेत, अकॉर्डिंग टू ड्युरेशन, कालावधीनुसार, म्हणजे फर्स्ट क्रॉनिक डिसीजेस ते दीर्घकालीन रोग असतात, आणि ॲक्यूट डिसीज मीन्स तीव्र रोग. अशा प्रकारे दोन या ठिकाणी अकॉर्डिंग टू ड्युरेशनचे दोन टाईप खाली पडतात. अकॉर्डिंग टू रिझन्स म्हणजे कारणानुसार, याच्यामध्ये हिरिडिटरी डिसीजेस असतात. हिरिडिटरी म्हणजे अनुवंशिक रोग असतात. उदाहरणार्थ त्या ठिकाणी डाऊन्स सिंड्रोम दिलेला आहे, म्हणजेच डाऊन संलक्षण, अशा प्रकारे त्याचं नाव आपल्याला सांगता येतं. देन ॲक्वायर्ड डिसीजेस म्हणजे उपार्जित रोग.
आता उपार्जित रोग कोणकोणते आहेत, मग त्यामध्ये दोन टाईप पडतात, इन्फेक्शियस डिसीजेस अँड नॉन इन्फेक्शियस डिसीजेस, मीन्स संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग. संसर्गजन्य रोग कोणते आहेत, कॉमन कोल्ड, फ्ल्यू, डेंग्यू, मीन्स सर्दी, फ्ल्यू, डेंग्यू, अशा प्रकारे हे इन्फेक्शियस डिसीजेस आहेत. आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे असंसर्गिक रोग, आणि ते कोणते आहेत, मधुमेह, हृदयविकार. असंसर्ग म्हणजे काय, एकापासून दुसऱ्याला होतं नाही त्याला आपण असंसर्गिक रोग असे म्हणतात. मधुमेह, हृदयविकार हे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस आहेत. देन स्टुडंट, कॅन यू टेल, मीन्स सांगा पाहू, तुम्ही सांगू शकताल का, हाऊ डू द फॉलोइंग डिसीजेस स्प्रेड, हॅपेटायटीस, मलेरिया, स्कॅबीज, टी बी, डेंग्यू, डिसेंट्री, रिंगवॉर्म, स्वाईन फ्लू. मग खाली दिलेल्या रोगांचा प्रसार कोणत्या माध्यमाद्वारे होतो, याच्यामध्ये कावीळ म्हणजे हॅपेटायटीस, देन मलेरिया, मलेरिया, स्कॅबीज मीन्स खरूज, टी बी म्हणजे क्षयरोग, त्याला ट्युबरक्युलोसिस असे म्हणतात, डेंग्यू, डेंग्यू, देन डिसेंट्री म्हणजे अतिसार, देन रिंगवॉर्म म्हणजे नायटा, अँड देन स्वाईन फ्लू, स्वाईन फ्लू. मग हे जे रोग आहेत हे कोणत्या माध्यमाद्वारे होतात हे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, व्हाट डू यू मीन बाय पॅथोजेन, रोगजंतू म्हणजे काय. अँड देन थर्ड वन, व्हाट डू वी मीन बाय अ इन्फेक्शियस डिसीजेस, मीन्स संसर्गजन्य रोग म्हणजे काय. हे सर्व आपल्याला या ठिकाणी हे जे प्रश्न विचारलेले आहेत हे प्रश्नाची उत्तरं तुम्हाला पुढं आपल्या या पाठामध्ये मिळणार आहेत. इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय, नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय, कावीळ, मलेरिया, खरोज, छे, डेंग्यू, अतिसार, नायटा, स्वाईन फ्लू, हे कशामुळं होतात, त्याची लक्षणं काय, उपाय काय, हे सर्व आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे. या ठिकाणी आपल्याला एक इन्फेक्शन थ्रू स्पटम मीन्स थुंकीद्वारे होणारे रोग प्रसार कसा होतो या ठिकाणी दिलेला आहे. इन धिस एरिया स्मॉल ड्रॉपलेट्स आर वेपराइज्ड इन टू द फाईन माइस्ट, या ठिकाणी या क्षेत्रात लहान द्रव बिंदू केंद्रकातून बाष्पीभवन झालेले तुम्हाला या ठिकाणी दिसते. देन नेक्स्ट, मिस्ट रिमेन्स इन द इयर फॉर अ सेव्हरल मिनिट्स टू अ फ्यू आवर्स, मीन्स हवेमध्ये जे द्रवबिंदू आहेत त्यांचे केंद्रके काही मिनटं काही तास त्या ठिकाणी वाहून नेले जातात. अशा प्रकारे जे लार्ज ड्रॉपलेट्स आहेत सेटल ऑन द ग्राउंड्स विदिन फ्यू सेकंड्स, मग जे मोठे द्रवबिंदू आहेत जमिनीवर काही सेकंदात स्थिर होतात. अशा प्रकारे जे थुंकीद्वारे येणारे जे काही रोगकारक जे जंतू आहेत ते अशा प्रकारे आपल्या आजूबाजूला वातावरणामध्ये. स्टुडंट, इन्फेक्शियस डिसीजेस मीन्स संसर्गजन्य रोग म्हणजे काय या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. डिसीजेस स्प्रेड थ्रू अ कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड ऑर अ वेक्टर्स, इन्सेक्ट अँड अदर ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज अ इन्फेक्शियस डिसीजेस, मीन्स दूषित हवा, पाणी, अन्न आणि वाहक, त्याच्यामध्ये वाहकामध्ये कीटक असेल किंवा प्राणी असेल, याद्वारे पसरणारे रोग म्हणजेच संसर्गजन्य रोग होय. म्हणजे दूषित हवा, पाणी, अन्न किंवा जे कीटक आहेत प्राणी आहेत याद्वारे होणारे जे रोग असतात त्यांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात. मग या ठिकाणी तुम्हाला या चार्टमध्ये नेम ऑफ द डिसीज, पॅथोजिन, देन मोड ऑफ इन्फेक्शन अँड देन सिम्टम्स, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला विद्यार्थी मित्रांनो नेम ऑफ डिसीजेस म्हणजे रोगाचे नाव, या ठिकाणी पॅथोजिन म्हणजे जे कारक आहेत म्हणजे रोगजंतू आहेत त्याला पॅथोजिन असे म्हणतात. देन मोड ऑफ इन्फेक्शन मीन्स संक्रमणाचं माध्यम कोणतं आहे, कशाद्वारे रोग झालेला आहे याचं त्या ठिकाणी माध्यम दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. सिम्टम्स म्हणजे त्या रोगाची लक्षणं काय आहेत आणि प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट म्हणजे उपाय आणि उपचार काय आहे त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर आपण वन बाय वन आता पाहू. याच्यामध्ये फर्स्ट दिलेलं आहे टी बी, टी बी मीन्स ट्युबरक्युलोसिस, आणि याचं कारक रोगजंतू काय आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा जो पॅथोजिन आहे हा जीवाणू आहे, बॅक्टेरिया आहे. आणि कोणता बॅक्टेरिया आहे विद्यार्थी मित्रांनो, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. हा या बॅक्टेरियानुसार हा जर बॅक्टेरियामुळे आपल्याला क्षय होतो आणि याचं माध्यम काय आहे, मोड ऑफ न्यूट्रिशन, याच्यामध्ये स्पिटिंग बाय अ पेशंट थ्रू अ इयर, देन प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट्स, मीन्स रोग्याच्या थुंकीतून हवेमार्फत प्रसार होऊन
प्रसार होतो. त्याचबरोबर रोग्याच्या सानिध्यात दीर्घकाळ राहिल्यानंतर सुद्धा आपल्याला रोग होऊ शकतो. रोग्याच्या वस्तू वापरणे याच्यामुळे सुद्धा ट्युबरक्युलोसिस होतो. देन सिम्पटम्स, याचे लक्षणं काय आहेत, तर क्रोनिक कफ म्हणजे दीर्घमुदतीचा खोकला. देन ब्लडी स्पिटिंग मीन्स थुंकीतून रक्त पडणे. देन इमॅसिएशन, डिफिकल्ट ब्रिथिंग मीन्स श्वासोच्छ्वास प्रक्रियेत त्रास होणे, हे त्याचे सिम्पटम्स आहेत. देन प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट मीन्स उपाय व उपचार काय आहेत, तर BCG वॅक्सिन. देन आयसोलेशन ऑफ पेशंट, रेग्युलर मेडिकेशन लाईक अ डॉट म्हणजे BCG लस टोचून घेणे, रुग्णास इतरापासून वेगळे ठेवणे, नियमित औषध घेणे, डॉट नावाचा जो उपचार आहे तो उपचार पूर्ण करून घेणे. डॉट म्हणजे डॉक्टर ऑब्झर्वेशन टेस्ट, अशा प्रकारचं जे डॉट आहे ते त्याद्वारे उपचार पूर्ण करणे, अशा प्रकारे त्याचे उपाय आणि उपचार आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हॅपेटायटीस, त्याला जॉन्डिस असे म्हणतात. हॅपेटायटीस मीन्स कावीळ, त्याचे पॅथोजिन जे रोग जंतू काय आहेत. तर हॅपेटायटीस हा आपल्याला व्हायरस ABCDE म्हणजे हॅपेटायटीस हा विषाणू ABCDE हे त्याचे कावीळचे विषाणू आहेत, रोगजंतू आहेत. आणि संक्रमणाचं जे माध्यम आहे, मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे, तर कंटामिनेटेड वॉटर. देन शेअरिंग ऑफ निडल्स. देन ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे पाणी, दूषित पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सुया, जे ब्लड ट्रान्सफ्युजन आहे म्हणजे रक्तपरदान केलेलं आहे, रक्त दिलेलं आहे किंवा त्याच्यापासून घेतलेलं आहे, अशा प्रकारे आपल्याला कावीळ होऊ शकतो. देन नेक्स्ट सिम्पटम्स काय आहे, त्याचे अॅनेक्शिया. देन येलो युरिन, जनरल वीकनेस, नोसिया, ओमेटिंग, ग्रे स्टूल, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, भूक मंदावणे, गर्द पिवळी, युरिन येणे, थकवा येणे, मळमळ होणे, उलटी होणे, राखाडे विष्ठा मल येणे, हे लक्षणं कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो, कावीळीचे लक्षणं आहेत. देन प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट काय आहे, तर ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स, पाणी उकळून वगाळून प्यावे, स्वच्छतागृहाचा वापर करण्यापूर्वी व नंतर हात स्वच्छ साबणाने आपण धुतले गेले पाहिजेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हेपेटायटीसचे आपल्याला रोगजंतू, संक्रमणाचे माध्यम, लक्षण आणि उपाय व उपचार आपल्याला सांगता येतील. देन थर्ड इज डिसेंट्री. डिसेंट्री मीन्स अतिसार, त्यालाच डायरिया असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. तसे जे पॅथोजेन आहेत ते बॅक्टेरिया, व्हायरसेस, शिगेला, बॅसिलस, एंटामिबा, हिस्टोलिटिका, हे जे पॅथोजेन आहे त्याच्यामुळं आपल्याला डायरिया किंवा डिसेंट्री होतो. त्याच्यानंतर संक्रमणाचे माध्यम, मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे, तर कंटामिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि पाणी पिल्यामुळं आपल्याला डायरिया किंवा डिसेंट्री होते. देन सिम्पटम्स काय आहेत, वॉटरी स्टूल, पेन्स इन ॲबडोमेन म्हणजे पोटदुखी, पाण्यासारखी पातळ जे स्टूल आहे ते होणे, जुलाब होणे, अशा प्रकारे त्याचे सिम्पटम्स आहेत. देन प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट, मग याच्यावर तुम्ही प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट काय करणार आहेत, उपचार आणि उपाय काय करणार आहेत, तर ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर अँड प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, ORS कन्झ्युमेशन मीन्स पाणी झाकून ठेवावे, पाणी उकळून वगळून प्यावे, जलसंजीवनी म्हणतो आपण त्याला ORS, हे जास्तीत जास्त त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. देन नेक्स्ट इज कॉलेरा. कॉलेरा मीन्स पटकी, याचे जे जीवाणू आहेत, बॅक्टेरिया जो आहे तो बॅक्टेरिया विब्रिओ कॉलरी नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्याच्यापासून पटकी म्हणजेच कॉलेरा होतो. देन मोड ऑफ न्यूट्रिशन, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर मीन्स दूषित अन्न आणि पाणी पिल्यामुळं कॉलेरा नावाचा रोग होतो. सिम्पटम्स, लक्षणं काय आहेत, ओमेटिंग, सिव्हिअर डायरिया, क्रॅम्प्स इन लेग्स मीन्स उलट्या, तीव्र जुला, पोट दुखणे, पायात पेटके येणे, गोळे येणे, अशा प्रकारे त्याचे सिम्पटम्स आहेत. देन प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट्स, फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर अँड वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलेरा मीन्स स्वच्छता राखावी, उघड्यावरील खाद्य जे खाद्यपदार्थ आहेत खाऊ नयेत, पाणी उकळून प्यावे, कॉलरा प्रतिबंधक लस घेतली गेली पाहिजे. देन स्टुडंट्स, लास्ट इज टायफाईड म्हणजेच त्याला विषमज्वर असे म्हणतात. त्याचे पॅथोजिन जीवाणू काय आहेत, तर हा साल मोनेला टायफी नावाच्या पॅथोजिनपासून तो होतो. मोड ऑफ इन्फेक्शन्स, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि पाणी पिल्यामुळं
तो आपल्याला टायफॉइड होण्याची शक्यता असते. देन ॲनेक्शिया हेडॅक, देन रॅश ऑन ॲबडोमेन, डिसेंट्री, फेवर अप टू द 104 degrees Fahrenheit, भूक मंदावणे, डोकेदुखी, मळमळ, पोटावर पुरळ पडणे, अतिसार 104 Fahrenheit, 104° Fahrenheit पर्यंत आप येणे, हे याचे सिमटम्स आहेत. देन लास्ट प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट, ड्रिंकिंग क्लीन वॉटर, वॅक्सिनेशन प्रॉपर, डिस्पोजल ऑफ सिवेज मीन्स स्वच्छ व निर्जंतुक पाणी पिणे, लसीकरण करून घ्यावे घेणे, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे, अशा प्रकारे त्याच्यावर प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट आहे. देन स्टुडंट कंप्लीट द टेबल, प्रिपेअर अ सिमिलर टेबल ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट व्हायरस डिसीजेस लाईक एंट्रार्ट्रीज, मलेरिया, प्लेग, एड्स, मग अशा प्रकारे जे आंत्रशोध असेल, हिवताप असेल, प्लेग असेल, कुष्ठरोग असेल, अशा विविध रोगांची माहिती मिळवा व वरीलप्रमाणे तक्ता आपण तयार करायला सांगितलं आहे. देन ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करा व चर्चा करा. या ठिकाणी खाली आपल्याला डर्टीनेस इन द सराउंडिंग्स, परिसरातील अस्वच्छता दिलेली आहे, याचं निरीक्षण करायचं आणि चर्चा करायची आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला इंटरनेट माय फ्रेंड मीन्स इंटरनेट माझा मित्र या ठिकाणी सांगितलं आहे आपल्याला. सर्च द रिजन सिमटम्स अँड अदर इन्फेक्शन्स, सॉरी अदर इन्फॉर्मेशन ऑफ चिकन पॉक्स मीन्स कांजिण्या, ज्या आहेत चिकन पॉक्स त्याला आपण कांजिणे असं म्हणतो, या रोगाची माहिती, कारणे, लक्षणं, उपाय हे इंटरनेटवरून तुम्हाला शोधायला सांगितले. देन सेकंड, कलेक्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन मीन्स अधिक माहिती घ्या, कशाबद्दल, पल्स पोलिओ ड्राईव्ह अँड WHO, पल्स पोलिओ अभियानाबद्दल आणि WHOचे जे कार्य आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायला सांगितलेली आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इंटरनेट माय फ्रेंड याच्यावरून कांजिण्या या रोगाची माहिती, कारणे, लक्षणं, उपाय शोधायला सांगितले आणि त्याचबरोबर पल्स पोलिओ अभियान याची अधिक माहिती व WHOची अधिक माहिती आपल्याला मिळवायला सांगितलेली आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारलेत, वेअर डू यू सी द वॉटर लॉग्ड मटेरियल शोन इन पिक्चर, चित्रातील पाणी साठवलेल्या वस्तू तुम्हाला कुठे कुठे आढळतात, मग ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला माहिती आहेत कुठं कुठं आढळतात, तर या घरामध्ये, घराच्या गच्चीवर, पत्र्यावर, अशा प्रकारे ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी आढळतात. टायर असेल, टँक असेल, बकेट असेल, पॉट्स असेल, स्टोअर डर्टी वॉटर असेल, या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या वस्तू सापडतात, वॉटर लॉग्ड मटेरियल्स त्या ठिकाणी तुम्हाला सापडतं. देन विच हॅझार्ड्स डू यू अँटिसेप्टिक किंवा अँटिसिपेट विथ द हेल्प ऑफ पिक्चर्स मीन्स, चित्रावरून तुम्हाला धोक्याची कोणती कल्पना येते, तर ग्रोथ ऑफ मॉस्किटो इझिली अँड स्प्रेड डिफरंट टाईप्स ऑफ डिसीजेस लाईक मलेरिया, मग या चित्रावरून तुम्हाला मॉस्किटो यांची जास्त प्रमाणामध्ये उत्पत्ती वाढ होण्याची शक्यता आहे आणि मलेरियासारखे महाभयंकर रोग होण्याचे चान्सेस आपल्याला याच्यावरून आपल्याला समजतात. देन स्टुडंट नेक्स्ट पॉईंट, सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज, सद्यस्थितीमधील काही महत्त्वाचे रोग आपल्याला पाहायचे, त्याच्या अगोदर आपल्याला कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकतात का, हाऊ कॅन वी ऑब्झर्व पर्सनल हायजीन, ॲन्सर इज वॉशिंग हँड विथ सोप बिफोर इटिंग अँड देन कट नेल्स रेग्युलरली एक्सेट्रा, वाय शुड वी ड्रिंक बॉइल्ड वॉटर इन अ रेनी सीझन, बिकॉज टू अवॉइड द वॉटर बोर्न डिसीजेस. देन थर्ड क्वेश्चन, वाय द क्लीन हँड्स ड्राईव इन अ ड्राईव्ह इज रन इन स्कूल्स, बिकॉज कीपिंग हँड्स क्लीन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप्स वी कॅन टेक अवॉइड गेटिंग सिक अँड स्प्रेडिंग जर्म टू ऑदर, याच्या अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी देता येतील. याच्यामध्ये आता सद्यस्थितीमध्ये असणारे जे महत्त्वाचे रोग आहेत त्याच्यामध्ये पहिला रोग बघायचा आहे आपल्याला डेंग्यू. तर चला तर मग पाहू विद्यार्थी मित्रांनो, मॉस्किटोज ले द एग्ज इन अ वॉटर लॉग्ड प्लेसेस अँड दिअर बाय दिअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस, डिफरंट स्पेसीज ऑफ मॉस्किटोज स्प्रेड डिफरंट डिसीजेस, डेंग्यू इज स्प्रेड बाय एडिस इजिप्ती, दिस डिसीज इज कॉज्ड बाय 10-1-4 व्हायरस बिलॉंगिंग ऑन द टाईप फ्लेव्हायरस साठवलेल्या पाण्यात डास अंडी घालतात,
त्याचबरोबर त्यांची वाढ त्या ठिकाणी होते, कारण त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये साठलेल्या पाण्यात पोषक वातावरण त्यांना निर्माण होऊन त्यांची संख्या वाढते. डासांच्या ज्या विविध प्रजाती आहेत ते वेगवेगळे रोग पसरवतात हे तुम्हाला माहीत आहे. त्यापैकी एडिस इजिप्ती प्रकारचा जो डासा आहे त्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. हा आजार फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन 1 आणि 2 या विषाणूमुळे होतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हा जो डेंग्यू आहे हा डेंग्यू एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत होतो आणि हा एकला झाला की दुसऱ्याला रोग होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे जो संसर्गजन्य रोग आहे आणि हा आजार फ्लेवी व्हायरस या प्रकारामध्ये मोडतो. याचे सिम्टम्स काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? ॲक्यूट फीवर अँड हेडॅक, वॉमिटिंग, तीव्रता पेने, तीव्र डोकेदुखी होणे, उलट्या येणे, अशा प्रकारचे सिम्टम्स आहेत. देन स्टुडंट्स पेन्स इन आय, आय शॉकेट ई इज अ व्हेरी प्रॉमिनंट सिम्टम्स. म्हणजे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे डोळ्यातील ज्या प्रॉमिनंट जे सिम्टम आहे म्हणजे जे डोळ्याचं जे शॉकेट आहे त्याला आपण जे डोळ्याचे खोबणी म्हणतो त्या खोबणीमध्ये दुखतं. देन डिक्रीजेस इन प्लेटलेट काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हेमोरेजेस, मीन्स रक्तातील ज्या रक्तबिंबिका आहेत त्याला प्लेटलेट असं आपण म्हणतो, त्याचे प्रमाण कमी होणे, त्यामुळे शरीरांतर्गत भरपूर प्रमाणामध्ये रक्तस्त्राव होतो. देन स्टुडंट ऑब्झर्व अँड डिस्कस, ऑब्झर्व द पिक्चर शोन इन फॉलोइंग अँड राईट डिस्क्रिप्शन इन द बॉक्सेस. खालील आकृतीतील दाखवलेल्या चित्राचे निरीक्षण करून त्यांचे वर्णन चौकटीत वर्गात लिहा. या ठिकाणी आपल्याला एडिस इजिप्ती नावाची या ठिकाणी जे मच्छराचा जो प्रकार आहे तो त्या ठिकाणी दिलेला आहे आणि याचा जो आपल्याला क्रम लावायचा आहे याला आपल्याला नंबर द्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. कसे द्यायचे तर बघा, फर्स्ट नंबर आपल्याला या ठिकाणी ही जी टाकी दिसते त्या टाकीला या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नंबर द्यावा लागेल. त्याच्यानंतर दुसरा जो नंबर आहे जो आता फर्स्ट जे आहे हे टाकी आहे याचा आपल्याला इन्फॉर्मेशन लिहायची आहे. याच्यामध्ये कीप अ क्लोज वॉटर स्टोअर्ड इन ड्रम. देन सेकंड ड्रिंकिंग वॉटर इज अ किप्ट ऑलवेज कव्हर्ड. देन ड्राय द कूलर आफ्टर अ यूज, डू नॉट स्टोअर वॉटर इन इट. देन वियर अ लाँग स्लीव्ड शर्ट्स अँड लाँग पॅन्ट्स फॉर अ प्रोटेक्शन फ्रॉम मॉस्किटोज. देन नेक्स्ट वन चेकिंग अँड रिमूव्हिंग स्टॅग्नंट वॉटर, साठलेलं पाणी आपण चेक केलं पाहिजे आणि ते फेकून दिलं पाहिजे. स्प्रेइंग फॉर डेंग्यू वेक्टर कंट्रोल अँड देन यूज कॉईल अँड लिक्विड फॉर प्रोटेक्शन फ्रॉम द मॉस्किटोज. या ठिकाणी वन बाय वन आपण या ठिकाणी नाव दिलेलं आहे. देन फर्स्ट या ठिकाणी दिलेलं आहे जे आपल्याला टाकी दिलेली आहे या टाकीपासून जे वर्णन करत असेल तर कीप क्लोज वॉटर स्टोअर्ड इन डम. देन ड्रम. देन सेकंड ड्रिंकिंग वॉटर इज केप्ट ऑलवेज कवर्ड. देन थर्ड इज कूलरचं आपल्याला वर्णन करता येईल, ड्राय द कूलर आफ्टर यूज, डू नॉट स्टोअर वॉटर इन इट. देन फोर्थ जे या ठिकाणी आपल्याला हे छोटंसं बाळ दिसतं आहे ते वियर लॉंग स्लीव्ड शर्ट्स अँड लाँग पॅन्ट्स फॉर अ प्रोटेक्शन फ्रॉम मॉस्किटोज, डासापासून वाचण्यासाठी. अशा प्रकारे जास्तीत जास्त पूर्ण शर्ट, फुल बायाचं शर्ट, फुल बायाची पॅन्ट आपण घालणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट चेकिंग अँड रिमूव्हिंग स्टॅग्नंट वॉटर, साठलेलं पाणी आपण तुरंत चेक करून ते हे केलं गेलं पाहिजे. देन जे स्प्रेइंग फॉर अ डेंग्यू वेक्टर कंट्रोल, मग हे त्याच्यावर धुराडीकरण करणे अशा प्रकारचे उपाय करणं गरजेचं आहे. देन लास्ट वन कॉईल, यूज कॉईल अँड लिक्विड फॉर प्रोटेक्शन फ्रॉम मॉस्किटोज. अशा प्रकारे आपल्याला चार्ट आपल्या वर्गामध्ये लावता येईल. देन कलेक्ट इन्फॉर्मेशन, माहिती मिळवा. कशाची माहिती मिळवायची? विच मेजर्स आर टेकन फॉर मॉस्किटोज कंट्रोल बाय अ ग्राम पंचायत, म्युन्सिपल कौन्सिल, म्युन्सिपॅलिटी ऑफ युअर एरिया, मीन्स तुमच्या परिसरातील ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका डासांचा प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी काय उपाययोजना करते याची माहिती तुम्हाला मिळवायला सांगितलेली आहे. तुमच्या परिसरात जी ग्रामपंचायत असेल किंवा नगरपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, नगरपरिषद असेल, हे डासांच्या प्रकारास प्रतिबंध करण्यासाठी काय काय उपाययोजना करते तुम्हाला माहिती मिळवायला सांगितलेली आहे. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का? मलेरिया इज स्प्रेड बाय अ फिमेल ॲनॅफिलिस, वाईल एलिफंटायसिस बाय अ फिमेल क्युलेक्स. ॲनॅफिलिस अँड एडिस ग्रो इन अ क्लीन वॉटर, वाईल क्युलेक्स इन डर्टी सीवेज वॉटर. तुम्हाला माहिती आहे का, हिवताप हा
ॲनॅफिलिस डासाच्या मादीमुळे होतो, तर हत्ती रोग हा क्युलेस डासाच्या मादीमुळे होतो. ॲनॅफिलिस व एडिस डासांचे वास्तव्य स्वच्छ पाण्यात असते, तर क्युलेक्स डास प्रदूषित पाणी त्याचबरोबर गटारे येथे असतो. विद्यार्थी मित्रांनो, माहीत तुम्हाला माहीत आहे का, युताप हा ॲनॅफिलिस डासाच्या मादीमुळे होतो, तर हत्ती रोग हा क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. ॲनॅफिलिस व एडिस डासाचे वास्तव्य हे स्वच्छ पाण्यात असते, तर क्युलेक्स नावाचा जो डास असतो तो प्रदूषित जे पाणी असेल, गटर असेल, या ठिकाणी तो होतो. देन नेक्स्ट स्टुडंट, नेक्स्ट पॉईंट, स्वाईन फ्लू. रिझन ऑफ इन्फेक्शन मीन्स स्वाईन फ्लू संसर्ग होण्याचे कारणे. याच्यामध्ये फर्स्ट इज इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू अ पिग्स अँड ह्युमन्स. देन व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू सिक्रेशन ऑफ नोज थ्रोट अँड सलायवा. मीन्स स्वाईन फ्लूचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारे सुद्धा होतो. स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रसार रोग्याच्या घामातून होतो, तसेच नाकातील व घशातील स्त्राव व थुंकीद्वारे सुद्धा संसर्ग होण्याची शक्यता असते. सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लू डिफिकल्टी इन ब्रीथिंग अँड देन सोअर थ्रोट बॉडी पेन्स. मीन्स धाप लागणे किंवा श्वसनाला अडथळा निर्माण होणे, घसा खवखवणे, शरीर दुखणे हे स्वाईन फ्लूचे लक्षणे आहे. देन डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लूचे निदान कसे होते विद्यार्थी मित्रांनो? फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू लिक्विड फ्रॉम अ थ्रोट ऑफ पेशंट इज सेंट इन लॅबोरेटरी. डायग्नोस्टिक फॅसिलिटीज आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी NIFV ही पुणे या ठिकाणी संस्था आहे, अँड त्याचबरोबर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस NICD ही जी संस्था आहे ही दिल्लीमध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवावा लागतो. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ही पुण्यामध्ये आहे, त्यालाच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी म्हणजे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ही पुण्यामध्ये आहे, त्याला NIFV. एन मीन्स नॅशनल, आय म्हणजे इन्स्टिट्यूट आणि वी म्हणजे ऑफ व्हायरॉलॉजी म्हणजे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ही पुण्यामध्ये आहे. राष्ट्रीय जी संचारी रोग संस्था आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस मीन्स राष्ट्रीय संचारी रोग संस्था ही दिल्ली येथे आहे. या प्रयोगशाळेत स्वाईन फ्लूचे जर रोगी सापडला तर त्या ठिकाणी त्याचे घशातील द्रव त्या ठिकाणी पाठवून त्याला स्वाईन फ्लू झाला आहे का नाही हे त्या ठिकाणी तपासलं जातं. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. स्वाईन फ्लू इज कॉज्ड बाय द व्हायरसेस इन्फ्लुएंझा ए H1N1. पर्सन्स हु कम इन कॉन्टॅक्ट विथ पिग्स कॅन कॉन्ट्रॅक्ट दिस डिसीजेस. मार्च 2009 मेक्सिको देशात या आजाराची प्रथम बाधा झाली. स्वाईन फ्लू इन्फ्लुएंझा ए H1N1 या विषाणूमुळे हा रोग होतो. हा रोग डुकरामध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे होतो. डुकरामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या विषाणूची बाधा होऊ शकते. देन स्टुडंट्स, नेक्स्ट इज एड्स. एड्स ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम, त्यालाच एड्स असे म्हणतात. ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम हा जो रोग आहे हा यालाच HIV म्हणजे ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरसेस या विषाणूमुळे मानवाला होतो. दिस डिसीजेस इज कॉज्ड बाय HIV. HIV मीन्स ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. इन दीज डिसीजेस विक्टिम सफर फ्रॉम व्हेरियस डिसीजेस ड्यू टू प्रोग्रेसिव विकनिंग ऑफ नॅचरल इम्युनिटी. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅनॉट बी कन्फर्म्ड विदाउट टेस्ट्स इन मेडिकल लॅबोरेटरीज. इलिसा टेस्ट इज यूज्ड फॉर टेस्ट प्रॉपर डायग्नोसिस. सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक. जी एड्स हा ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम हा त्याचा फुल फॉर्म आहे, आणि हा रोग आहे हा HIV ह्युमन
इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस या विषाणूमुळे माणसाला होतो. यामध्ये मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती हळूहळू कमी कमी होत जाते, त्याला विविध रोगाची लागण होते. वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे निदान निश्चित करता येत नाही. त्याचे नेमके निदान करण्यासाठी इलिसा ELISA ही रक्ताची चाचणी करावी लागते. त्यावेळेस एड्सची लक्षणं आपल्याला आहेत का नाही सांगता येतात. मग एड्सची लक्षणे व्यक्तीसापेक्ष असतात. सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक, मीन्स एड्सची लक्षणं व्यक्तीसापेक्ष असतात. ऑलवेज रिमेंबर, हे नेहमी लक्षात ठेवा, HIV एड्स डज नॉट अकॉर ड्यू टू अ टचिंग टू अ अँड शेअरिंग द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन बाय अ नर्सिंग द HIV पेशंट. मीन्स HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने, सोबत जेवल्याने व HIV बाधित व्यक्तीची सेवा शुश्रूषा केल्याने एड्स होत नाही. काळजीपूर्वक लक्ष ठेवा विद्यार्थी मित्रांनो, त्या व्यक्तीच्या एड्स झालेल्या व्यक्तीच्या किंवा बाधित व्यक्तीच्या स्पर्श केल्याने, सोबत जेवल्याने, सोबत राहिल्याने HIV दुसऱ्याला होऊ शकत नाही. अवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. HIV बाधित व्यक्तीसोबत सर्वसामान्य व्यवहार आपला असला पाहिजे. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, HIV वॉज अ फर्स्ट रिपोर्टेड इन अन अमेरिकन स्पीसीज ऑफ मंकीज अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड अन एड्स 80-85% HIV इन्फेक्शियस इन इंडिया अकॉर थ्रू अनसेफ सेक्स्युअल कॉन्टॅक्ट्स. HIV विषाणू हा पहिल्यांदा अमेरिकेतील एका खास प्रजातीच्या माकडात सापडला. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि UN एड्स यांच्यानुसार भारतात 18-85% संसर्ग हा असेक्स्युअल कॉन्टॅक्ट व असुरक्षित लैंगिक संबंधामुळं पसरत आहे, असं या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे. देन स्टुडंट, इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स मीन्स प्राण्यामार्फत होणारा रोग प्रसार. याच्यामध्ये कॅन यू टेल, सांगा पाहू, विच मेजर्स आर टेकन ॲट युअर होम टू कंट्रोल द रॅट्स. उंदीर कुशीचा नायनाट करण्यासाठी तुमच्या घरी कोणकोणते उपाय योजतात. जस्ट स्लाइस ऑन अनियन अँड कीप इट इन साईड ऑर नियर द होल्स ऑफ रॅट. देन अ ट्रॅपिंग ऑफ रॅट्स टू किल द रॅट्स विथ पॉइझन. देन सेकंड क्वेश्चन, वाय इज इट नेसेसरी टू केअर अबाउट हेल्थ ऑफ डोमेस्टिक डॉग्स कॅट्स अँड बर्ड्स. मीन्स पाळीव कुत्रे, मांजरे, पक्षी यांच्या आरोग्याबाबत काळजी का घ्यावी लागते. बिकॉज ऑन द बॉडी ऑफ डॉग्स कॅट्स अँड बर्ड्स सो मेनी मायक्रोऑर्गॅनिझम्स आर दिअर टू अवॉइड द इन्फेक्शियस डिसिजेस टू केअर अबाउट द हेल्थ. देन थर्ड क्वेश्चन इज हिअर एनी रिलेशन बिटवीन पिजन्स स्ट्रे ॲनिमल्स अँड ह्युमन हेल्थ. मीन्स कबुतरे, भटके प्राणी यांचा व मानवी आरोग्याचा काही संबंध आहे का. येस, टू अवॉइड टू अ मेन इन्फेक्शन ऑल दिस ॲनिमल्स कीप अवे फ्रॉम द हेल्थ. अशा प्रकारे यांच्यापासून आपण लांबच राहिलं गेलं पाहिजे. वॉट आर इफेक्ट्स ऑफ रॅट्स कॉक्रोचेस ऑन ह्युमन हेल्थ. उंदीर, घुशी, जुळळे अशा यांचा मानवाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो. तर रॅट स्प्रेड अ प्लेग डिसिजेस इन ह्युमन. कॉक्रोचेस कंटामिनेट द फूड अँड ऑदर थिंग्स बाय दिस वे चान्स टू अ स्प्रेड ऑफ डिसिजेस. देन स्टुडंट्स, नेक्स्ट पॉइंट इज रेबीज. दिस इज अ व्हायरल डिसिजेस. इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ द इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी, कॅट एक्सेट्रा. व्हायरस एंटर्स द ब्रेन व्हायो अ न्यूरॉन्स. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम ऑफ दिस डिसिजेस. इन दिस केस द व्हिक्टिम शोज अ एक्स्ट्रीम फिअर फॉर वॉटर अँड रेबीज इज अ फॅटल डिसिजेस. हाउएवर अ फॅटॅलिटी कॅन बी अ प्रिव्हेंटेड बाय अ टाइमली वॅक्सिनेशन बिफोर अ वन सेट ऑफ सम सिम्पटम्स. सिम्पटम्स स्टार्ट टू अपियर विदिन अ 19-175 डेज ऑफ डॉग बाईट. मीन्स विद्यार्थी मित्रांनो, हा जो रेबीज नावाचा हा विषाणूजन्य रोग आहे, हा रोग संसर्ग झालेला कुत्रा असेल, ससा असेल, माकड असेल, मांजर असेल इत्यादी चावल्यानंतर होतो. या रोगाचे विषाणू हे जे मज्जातंतू आहे, ह्या मज्जातंतू वाटे आपल्या मेंदूमध्ये प्रवेश करतात. त्याला हायड्रोफोबिया मीन्स जलद्वेष, पाण्याची भीती वाटणे, हे या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याचे, त्यास
पाण्याला घाबरत असल्याचं आपल्याला दिसतं, त्यालाच जलसंत्रांस असेही म्हणतात. रेबीज प्राणघातक रोग आहे, मात्र हा रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसात आपल्याला दिसून येतात. देन सिम्प्टम्स ऑफ रेबीज मीन्स रोबीज रोगाची लक्षणं काय आहेत. फीवर फॉर 2 to 12 weeks मीन्स 2 to 12 weeks ताप राहतो. देन एक्झर्शन्स इन बिहेवियर अँड हायड्रोफोबिया मीन्स अतिशयोक्तीपणे वावरणे, फिरणे, येड्यासारखं वागणे हे याची लक्षणे आहेत. त्याचबरोबर हायड्रोफोबिया मीन्स पाण्याची भीती वाटणे हे याचे लक्षणं आहेत. देन इंटरनेट माय फ्रेंड, इंटरनेट माझा मित्र, याच्यावर आपल्याला विच द व्हिडिओज अबाउट रेबीज इन रेबीज ऑन इंटरनेट मीन्स इंटरनेटवर रेबीज या रोगासंबंधीचे विविध व्हिडिओ पहा. देन करेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस प्रिव्हेन्शन मेजर्स ऑन रेबीज, मेक अ लिस्ट अँड डिस्कस विथ फ्रेंड्स मीन्स रेबीज रोगावरील प्रतिबंधक उपचाराची माहिती मिळवा, त्याची यादी तयार करून मित्रासोबत चर्चा करा. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जो पुढचा जो पॉईंट आहे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस, हा आपल्या या व्हिडिओमध्ये नसणार आहे, तो पुढच्या भागामध्ये असणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपला आवडता चॅनल ज्यांनी आणखी लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, कमेंट दिलं नसेल त्यांनी कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे नवीन जे अपडेटेड व्हिडिओ आहेत एकदम सोप्या भाषेतले सर्व प्रश्नासहित सर्व उत्तरासहित तुम्हाला मिळतील. त्याच्यामुळं दुसरा पार्ट लवकरच येईल. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कीप वॉचिंग.